तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? एकदा एका वक्त्यानं श्रोतांमधल्या एका महिलेला विचारलं. तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो आत्मविश्वासानं पत्नीकडे बघायला लागला. त्याला पूर्ण खात्री होती ती होच म्हणणार, कारण तिचं लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार तिनं केलेली नव्हती. पण त्याच्या बायकोनं स्पष्ट आवाजात चक्क उत्तर दिलं, नाही. ती म्हणाली, माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात. त्यानं विचारलं, म्हणजे काय? ते तुम्हाला बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये जेवायला नाही नेत का कधी? कधीतरी सरप्राईज, एखादी भेटवस्तू देऊन आनंदात नाही का ठेवत? तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं, कारण इतकी वर्ष हे सगळं तो त्याच्या कुवतीप्रमाणे आणि योग्य त्या त्यावेळी करत आला होता. त्याला काळजीनं घामच फुटला. तेवढ्यात त्याची पत्नी पुढे म्हणाली, मला माझ्या नवऱ्यानं आनंदात ठेवलं नाही आहे, मी स्वतःच आनंदात राहते. मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे. कुठल्याही परिस्थितीत आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल, नाही का? कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलतच असते. माणसं, त्यांच्यातले संबंध, आपलं शरीर, हवामान, आपल्या ऑफिसमधले बॉस, सहकारी मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, एक ना दोन ही अगदी न संपणारी यादी आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं, होय ना? माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय, मी आनंदीच असते. मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच असते. मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असणार. आणि अजून एक, आम्ही दोघांनी प्रेमानं एकमेकांना स्वीकारलेलं आहे, त्यामुळे हे असले व्यवहार आम्ही कधीच आमच्यामध्ये नाही आणले. कारण जर का ह्यांनी बाहेर जेवायला नेलं, फिरायला घेऊन गेले किंवा एखादा दागिना आणला म्हणून जर का मी आनंदी होत असेन तर हे काही ठीक नाही. हा एक शुद्ध जरतरचा व्यवहार झाला, ते प्रेम नव्हे. मी नेहमी आनंदी राहून त्यांना आनंदी ठेवणं हेच माझ्याही दृष्टीनं उपयोगाचं आहे, नाही का? असं केल्यानं त्यांची कामातली ऊर्जा वाढेल, त्यांची प्रगती होईल, आरोग्य उत्तम राहील. आणि हे सगळं काही माझ्या आनंदी राहण्यावर अवलंबून असेल तर मग मी का नाही आनंदी राहायचं? माझं लग्न झालेलं असलं तरी लग्नाआधीही मी आनंदीच होते, कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वतःमुळे. माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा तरी जास्त चांगलं आहे अशी तुलना करून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचं हे मी स्वतःच ठरवलेलं असल्यामुळे मी आनंदी आहे. किंबहुना फक्त नवरा बायको म्हणूनच नाही तर मी जिथे असेन तिथे आणि आजूबाजूला असलेल्या माणसांसोबत आनंदी राहणे ही माझीच गरज आणि माझीच जबाबदारी आहे असं मी समजते. त्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. बोलत असताना, शब्द निवडताना कसलाही विचार करावा लागत नाही. मी एखाद्या शब्दामुळे गैरसमज करून घेईन किंवा रागावेन, दुखावली जाईन अशी काही काळजी त्यांना नसते. आणि त्यामुळे माझ्याशी बोलताना, वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो. आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका. वातावरण चांगलं नसलं आनंदी राहा, आजारी असला तरी आनंदी राहा, कठीण परिस्थितीत पैसे नसले तरीही आनंदी राहा. कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलं तरीही आनंदी राहा. तुम्ही स्त्री, पुरुष, कुणीही असा, कितीही वयाचे असा, असाच विचार करायला हवा, नाही का? तेव्हा मित्रांनो,
आनंदी रहा, आनंदात जगा।